संतोषसिंह ठाकूर बोलतात मला मीडिया समोर बोलून देत नाही आणि मला धक्काबुक्की करत आहे, मारत आहे। आमदार साहेब मी स्वतः आतमध्ये होतो आणि हे माझं डोळ्याने मी बघितलेलं आहे की आमदार साहेबांना त्यांना बोलून दिलं नाही, त्याला धक्काबुक्की दिलेली आहे। मी स्वतः आतमध्ये होतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेल्या पोलिसांनी मीडिया समोर त्यांना बोलायला मज्जाव केलेला आहे आणि त्यांना बोलून बिलकुल दिलं नाही। हे मी स्वतः तिथं आतमध्ये होतो, मी 10 वेळा आमदार साहेब वरडून बोलत होते की माझं म्हणणं गोळीबार करण्याचं कारण काय होतं, गोळीबार पोलिसांमध्ये केलं ते माहिती नाही, पण मी आतमध्ये होतो। ते बोलले तुम्ही गुन्हा केलाय ना, तुम्ही दाखल केला, पण मला पोलीस कुठे दिली आता ते आम्ही बघा, आम्हाला बघूनच दिलं नाही, आतमध्ये ढकलून दिलं पाठीमागं। मी आतमध्ये होतो, ढकललं मला पण ढकललं ना, आमदार साहेबांना पोलिसांनी ढकललंय। काय ढकललं? कारण त्यांना बोलूनच येत नव्हतं मीडिया समोर, त्यांना काय म्हणणं म्हणायचं होतं, काय म्हणणं होतं, काय म्हणणं होतं, काय झालं, माझं काय म्हणणं म्हणायचं होतं, काय म्हणणं, काय म्हणणं, काय म्हणायचं होतं, काय म्हणणं, काय म्हणणं, काय 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 कसले तू बाजू लागो।